या चर्चा सत्रातला एक भाग आपल्या समोर अगोदर सादर झालाय. त्यातले दुसरे वक्ते राहुल प्रधान जे नवे नेतृत्व या विषयाला धरून बोलणार आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मत मांडावं. उपस्थित सर्वांना जय हिंद. सर्वात अगोदर मला या कार्यक्रमाला का बोलवलं या प्रश्नाचं उत्तर मला आताही मिळालेलं नाही. पण वैभव दादांना ढसाळांच्या जयंतीनिमित्त मला या ठिकाणी संधी दिली. खरं तर सध्याला आता बरेच कार्यक्रम झाले. माझ्या अगोदर अतिशयही बोलला या ठिकाणी. मुंबईला येण्याच्या अगोदर मी येण्याचं टाळणार होतो पण त्याला कारणही तसं मोठं होतं आणि मला वाटते की ते तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण शनिवारी माझी एक सुनावणी होणार आहे आणि ती सुनावणी अशी आहे की मला 2 वर्षासाठी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर चार जिल्ह्यातून तडीपार केली जाणार. तडीपार म्हणजे हद्दपार. वैभव दादाला मी म्हटलं की मला शक्य नाही म्हणून. पण त्यानं सांगितलं की तुला हे येणं आणि आज जे काही घडत आहे हे तुला सांगणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी मी आलो. 2 वर्षासाठी 4 जिल्ह्यातून मला हद्दपार करण्याचा जो पोलिसांकडून शासनाकडे जो प्रस्ताव चाललेला आहे किंवा पाठवण्यात आलेला आहे हद्दपार म्हणजे नेमकी तडीपार नेमकी कोणाची करतात हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित. सराई जो गुन्हेगार असतो जो दरोडेखोर असतो ज्याच्यावरती मोका सारखे ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्या प्रवृत्तीतल्या लोकांना तडीपार केलं जात. मग ही तडीपारेची जी भूमिका पोलिसांनी जी माझ्या बाबतीमध्ये जी घेतली याला असं मी कुठलंही कारण नाही. मी आजपर्यंत कोणाही एखाद्या व्यक्तीला साधी झापड देखील मारली नाही किंवा कोणाही एका व्यक्तीबद्दल अपशब्द देखील बोललेला नाही. पण नेमकं कारण काय? तर कारण नेमकं हेच आहे की या देशामधली जी परिस्थिती आहे आणि परिस्थिती ज्या लोकांनी निर्माण केलेली आहे जे लोक त्या सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या लोकांच्या विरोधामध्ये आवाज उठवणं म्हणजे मी त्यास कारणीभूत ठरलो आणि माझी तडीपारीला त्यांनी सुरुवात केली. आणि या सगळ्यांच्या विरोधामध्ये मी जेव्हा आवाज उठवला नांदेडमध्ये भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद आहेत आपला स्कॉलर विद्यार्थी रोहित वेमलाचा जी आत्महत्या झाली आणि आत्महत्या कारणीभूत असलेले जे लोक होते त्याला न्याय मिळाला नाही. चंद्रशेखरला न्याय मिळाला नाही. नितीन आगेला न्याय मिळाला नाही.
या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणं, मोर्चा करणं म्हणून आणि सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नांदेडला आले होते आणि आल्याच्या नंतर आम्ही फक्त त्यांचा ताफा आलो आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही फक्त हा प्रश्न केला की आम्हाला जस्टिस कधी मिळणार, आम्हाला न्याय कधी मिळणार. नांदेडमध्ये त्यांचं स्वागत झाल्याच्या नंतर हातामध्ये निळे झेंडे घेऊन आम्ही त्यांची विरोधामध्ये घोषणाबाजी केली. त्यानंतर आम्हाला अटक झाली, सगळ्या गोष्टी ह्या झाल्या. पण सरकारला आणि प्रशासनाला हे जमलं पटलं नाही आणि तिथून नेमकं मला टार्गेट करायला त्यांनी सुरुवात केली. 31 तारखेला मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याच्यानंतर 1 तारखेला भीमा कोरेगावला दगडफेक झाली. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे. महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणतं राजकारण सुरू झालं, देशामध्ये कशी चर्चा सुरू झाली, त्या सगळ्या घडामोडी आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण या महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीची जे बाले किल्ला म्हणून जो नांदेड किल्ला ओळखला जातो, आंबेडकरी चळवळीचा पहिला खासदार नांदेड जिल्ह्यानं हरिहरराव सोनुनेच्या नावानं दिला होता आणि त्यानंतर नामांतराच्या काळामध्ये दलित पॅन्थरच्या माध्यमातून ती आंबेडकरी चळवळीची परत एकदा बाले किल्ला म्हणून हे नाव टिकवण्यासाठी दलित पॅन्थरच्या अनेक तरुणांनी त्या ठिकाणी आत्मदहन केलेली आहेत. कार्यकर्त्यांनी घरावर तुळशी पत्र ठेवून चळवळीसाठी काम केलं. हे सगळं डोळ्यासमोर ठेवून मग आम्ही भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये आंदोलन करत असताना हदगावला योगेश जाधवला पोलिसांच्या लाठी हल्ल्यामुळे तो मरण पावल्यामुळे तिथं जाब विचारण्यासाठी जात असताना पोलिसांनी मला अटक केली आणि हे 3-4 दिवस झाल्यानंतर मग वैभवनी माझे मित्र विकास आहे, ठिकाणी बरेच जण आहेत, सगळ्यांनी एक रिलीज राहुल प्रधान म्हणून कॅम्पेन चालवलं हॅशटॅग फेसबुकवर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हा आज चर्चेचा विषय नाही पण मला या ठिकाणी संधी मिळाली म्हणून हा विषय मी तुमच्या पुढे सादर केला, या ठिकाणी मांडला. म्हणजे आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे नेमक्या काय काय भानगडी असतात ते जरा तुम्हाला कळालं पाहिजे. पण आजच्या आंबेडकरी चळवळीचं स्वरूप जरा थोडं बदललेलं आहे. आजचा जो आंबेडकरी तरुण आहे तो फक्त इव्हेंट मध्ये आहे. बाबासाहेबांना त्यांनी बंदिस्त केलेलं आहे फक्त इव्हेंट पुढे. मग 14 एप्रिलची जयंती असेल, बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन असेल, त्यातला जे ढसाळांचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी इव्हेंटच आहे. सोशली बाबासाहेब दररोज विजयी आहे पण पॉलिटिकली बाबासाहेब रोज पराभूत होत चालले, त्याच्याबद्दल काम करायला आंबेडकरी तरुण तयार होते. बाबासाहेबांना पॉलिटिकली पराभूत करणारे जे सत्तेमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काय म्हणजे फेसबुकवर लढाई करू शकणार आहोत का? आपण फेसबुक एक माध्यम आहे आपल्या भावना मांडण्याचं, आपण जे काही काम करत आहोत, आंदोलन करत आहोत, ठीक आहे. चेंबूरची कार्यकर्ते मला भेटले या ठिकाणी कार्यक्रमात, मी त्यांना ही चर्चा केली. पुढे काय? भीमा कोरेगाव झालं, आता पुढे काय? भीमा कोरेगाव ज्या लोकांनी घडून आणलं त्या लोकांनी तर आपल्याला सगळ्याला कामाला लावलं ना. आज आपल्याला सगळ्यांना कामाला लावलं ते आणि ते कामाला कसं लावलं? ज्या लोकांनी दंगल घडवली भिडे आणि 1 कोटीवर गुन्हा दाखल झाला पण त्यांना आणखी अटक झाली नाही, त्यांना अटक करा म्हणून राहुल प्रधान सारख्या महाराष्ट्रातल्या असंख्य तरुणांनी आंदोलन केलं, त्यांची तडीपारी चालू आहे आणि रात्रीला कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्यांना घरातून उचलून घेतलं. हे त्यांच्या कामाचं आउटपुट आहे आणि आपली जी रिएक्शन आहे, आपली रिएक्शन काय तर आपल्याला काउंटर सरकारने आपल्या विरोधामध्ये केलेले गुन्हे आहे. मग आता पुढे काय करायचं? तर आमच्या आंबेडकरी तरुणांकडे कुठलंही ऑप्शन नाही. पुतळ्याची विटंबना झाली की आपल्याला राग येतो, बरोबर आहे? दादा बसले, दादांसोबत माझी चर्चा झाली
बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली की आम्हाला राग येतो, पण बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना रोज आपल्याकडून व्हायची कसं काय? या सगळ्यांचा विचार झाला आणि ह्यासाठीच म्हणून आता महाराष्ट्रातल्या माझ्यासारख्या सगळ्या तरुणांनी आम्ही एकत्रित करायचं ठरवलेला, पण मी असेल, वैभवदादा असेल, बरेच असे असंख्य तरुण आहेत महाराष्ट्रामध्ये की जे आज आंबेडकरी चळवळीला वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण हे सरकारमध्ये असणारे लोक आमचा आवाज दाबायचं काम करत आहेत. त्यासाठी आता नव्यानं बाबासाहेबांची जी चळवळी फसलेली आहे त्या चळवळीला पुनर्जीवित करण्याचं फार मोठं एक आपल्या समोर आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्याची ताकद आता आंबेडकरी तरुणांनी स्वतःमध्ये ठेवण्याची गरज आहे. फेसबुकवरून आता काही होणार नाही, त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आंदोलन केलं म्हणून तुम्ही आम्हाला रात्री बेरात्री गोंदी ऑपरेशनच्या नावाखाली आम्हाला 1 वाजता 2 वाजता तुम्ही अटक करता. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे दिवसा ढवळ्या सरकारच्या समोर फिरत आहे, पण सरकार त्यांना अटक करत नाही. हा जो आपल्यातला टेम्पो आज का शांत का झाला? हे आंदोलन परत एकदा नव्यानं उभं राहणं फार गरजेचं आहे. देशामधली जी असणारी सगळी परिस्थिती ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विरोधामध्ये आहे, बाबासाहेबांच्या तत्वांच्या विरोधामध्ये आहे, संविधानाच्या विरोधामध्ये आहे. आणि संविधानाची जी मूलतत्वे आहेत, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय, सत्तेमध्ये असणाऱ्या या लोकांना ते मान्य नाही. आणि ही मूलतत्व टिकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. हे काम करण्यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या तरुणांनी आता आपण एक होऊन काम केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद, जय हिंद.